आज आपण बोलवतो आहे अतिशय सुंदर असा रवा बेसन इडली. अतिशय खायला स्वादिष्ट आहे, हेल्दी पण म्हणू शकतात. जे लोक डाईट करतात त्यांच्यासाठी अतिशय चांगली आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे. बघा किती सॉफ्ट झाली आहे, इझिली निघते, इतकी सुंदर. नाश्त्याला अतिशय अर्ध्या तासामध्ये बनणारी अशी ही इडली. चला पाहूया या इडलीसाठी काय साहित्य लागतं. सगळं मेजरमेंट एका वाटीचं मी घेतलेलं आहे. मी असं मेजरमेंट दाखवते जे परफेक्ट आहे, कधीच तुमची रेसिपी फेल नाही जाणार असं मेजरमेंट काय मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सगळं मेजरमेंट मी इथे एका वाटीने घेतलेलं आहे. एक वाटी मी रवा घेतलेला आहे, रेग्युलर रवा आहे जो तुम्ही रेग्युलर घरामध्ये वापरतात उपमा करण्यासाठी, शिरा करण्यासाठी, तोच रवा आहे. त्याच कपचं अर्धा कप मी बेसन घेतलं आहे, एक कप मी दही घेतलं आहे, अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. फोडणीसाठी इथे मी एक टेबलस्पून घेतलं उडीद डाळ, एक टेबलस्पून चणा डाळ, थोडीसं कढीपत्ता आहे आणि 2 टेबलस्पून तेल फोडणीसाठी आणि इनोचं एक अख्खं सॅशे पॅकेट आहे. तर चला सुरुवात करूया सगळं मिक्सिंग करायला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि आमच्या खाद्यचित्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिलं एक कप मी इथे घेतलेला आहे रवा, रेग्युलर रवा आहे. त्याच कपनी अर्धा कप घेतलं आहे मी इथे बेसन. स्वादानुसार मी मीठ पण घातलेलं आहे. रेसिपीमध्ये मी साखर नाही सांगितलं पण मी थोड्या वेळाने याच्यात मी साखरसुद्धा ॲड केलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे. एक कप जितकं रवा असेल तितकंच त्याच कपनी मी एक कप इथे घेतलेलं आहे दही, अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करते. थोडंसं मी 1/2 टीस्पून इतकं मी हळद घातलं होतं. हळदनी कलर अतिशय सुंदर येतो, ऑप्शनल आहे, मला आवडतो पिवळा कलर म्हणून मी येलो कलर थोडासा ॲड केलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केले. 2 टेबलस्पून इतकंच मी तेल घेतलं आहे. आपण इथे एक फोडणी तयार करतो आहे. फोडणीसाठी 1 टेबलस्पून मी इथे यूज केलेला आहे चण्याची डाळ, 1 टेबलस्पून उडीद डाळ आहे. त्यांना थोडंसं खरपूस आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी मोहरी टाकूया. थोडा कलर चेंज झाला पाहिजे. आता मी इथे मोहरी घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा ॲड करा. मी इथे मिरची नाही ॲड केलेली आहे. बघा बॅटरमध्ये आता वरतून 1-10 मिनटांनंतर मी इकडे ॲड केलेलं आहे 1 छोटा चमचा साखर. व्यवस्थित मिक्स केले आणि झाकून परत मी ह्याला 10 मिनटं ठेवले. म्हणजे 20 मिनटं मी ह्याला साधारण झाकून ठेवलं होतं. पहिले 10 मिनटं ही जी फोडणी आहे ही थंड करून आपल्याला ॲड करायची. लक्षात ठेवा, गरम गरम फोडणी घातलीत तर दही फाटून जाईल. फोडणी थंड केल्यानंतर शेवटला मी 1 इनोचं अख्खं पॅकेट घातलं आहे. 1 टेबलस्पून मी पाणी घातलं आहे आणि बॅटर अतिशय व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. इडली बॅटच्या साच्याला मी तेल लावून घेतलं होतं, स्टीमर मी इथे चालू करून ठेवला होता. इडली मोल्डमध्ये मी संपूर्ण इडल्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण इडलीला स्टीम करतो आहे. रेग्युलर स्टीमरमध्ये जसं तुम्ही इडली कुक करता तसंच इडली कुक करायचं आहे. मला इडली कुक करण्यासाठी इथे कमीत कमी 20 मिनटं लागली होती. मी स्लो गॅसवरती कायम करते. तुम्ही जर मीडियम गॅसवरती करणार असाल तर 8-9 मिनटात तयार होते. मी कायम स्लो गॅसवरती करते. इथे माझ्या सगळ्या इडल्या तयार झाल्या आहेत, थंड करायच्या इडल्या. तर मी इडली स्टँड काढते कुकरमधून आणि ह्याला कम्प्लिटली मी थंड करून घेणार आहे. कायम इडली थंड झाल्यानंतरच त्याला डिमोल्ड करायची आहे. गरम गरम असताना तुटण्याचे चान्सेस असतात. बघा कितीशे सुंदर मुलायम अशी स्वादिष्ट आपली इडली तयार झालेली आहे. हेल्दी आहे, नक्की करून बघा. खूप सोपी आहे. तुम्ही ही इडली अशीसुद्धा खाऊ शकतात किंवा जशी मी तुम्हाला फोडणीची इडली दाखवली आहे तुम्ही तशीसुद्धा खाऊ शकतात. मी फोडणीची इडली करते म्हणून इडल्यांना मी इथे पीसेसमध्ये कट केलेलं आहे, 4 पीसेसमध्ये. तुम्ही नुसतीसुद्धा इडली खाऊ शकतात चटणीबरोबर किंवा तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकतात. दोन्ही प्रकारे दाखवत आहे मी. आपण इथे फोडणी देणार आहोत म्हणून फोडणीसाठी मी इथे मोहरी घेतलं आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता घेतलं आहे, लाल मिरची घेतले आहेत, भरपूर प्रमाणामध्ये मी इथे तीळ घेतले 2 टेबलस्पून भरून. 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तरतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी
घातलेला आहे, हिरवी मिरची ऑप्शनल आहे पण मी मिरची घातलेली आहे, त्याच्या आता कढीपत्ता घातला आहे भरपूर, लाल मिरची पावडर घेतले 1 टीस्पून, थोडीशी चवीसाठी साखर टाकलेली आहे, मला थोडंसं गोडसर आवडतं म्हणून 1/2 चमचा मी साखरसुद्धा घातलेली आहे, कोथिंबीर घातली आहे आणि मस्त इथे फोडणी तयार केली आहे. या फोडणीमध्ये आपण आत्ता ज्या तयार केल्या होत्या मऊ लुसलुशीत इडल्या त्या टाकायच्यात आणि मस्त थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही या प्रकारे सुद्धा फोडणी चटणी करू शकतात किंवा मगाशी जशी दाखवली तशी नुसती इडलीसुद्धा करू शकतात. दोन्ही प्रकारे इडली अतिशय सुंदर लागते, नक्की करून बघा, खूप सोपी आहे करायला. सकाळच्या वेळ जेव्हा घाई असते तेव्हा झटपट होणारी इडली नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या खाद्य जत्रा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबरसुद्धा शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी खाद्य जत्राला सबस्क्राईब करा. थँक्यू. खूप सोपी आहे आणि अतिशय स्वादिष्ट लागते. साधारणतः 1/2 तासामध्ये तुमची ही इडली सकाळच्या वेळेला नाश्त्यासाठी तयार होते. नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय माझ्यापर्यंत पोचवायला विसरू नका. थँक्यू.